खरोखर धाडस करणारे पत्रकार आहेत, खरोखर शोध घेणारे पत्रकार आहेत, जीवाची बाजी लावणारे पत्रकार आहेत. मी टकले सरांना विचारतो की तुम्ही बाकी या व्यवस्थेवर या सगळ्यावर बोलण्यापेक्षा मला असं वाटतं की तुमच्या आयुष्यातला सगळ्यात थरारक प्रसंग कुठला आहे असं शोध पत्रकारितेतलं की तो अनुभव तुमच्याकडून ऐकायला सगळ्यांना आवडेल कारण तो प्रेरणा देणारा असेल. मी हे गोरक्षेचं ज्या वेळेला चाललं होतं आणि पहिला लिंचिंगचा व्हिडिओ आला होता आणि मला टेलिव्हिजनमध्ये काम केलं होतं तर मी म्हटलं असं इतका राक्षस कसा काय माणसात जन्माला येऊ शकतो. तर माझे ब्युरो चीफ मला म्हटले म्हणजे काय, तर म्हटलं आम्ही टेलिव्हिजनला काम केलं आहे आणि ॲक्सिडेंटची बातमी कव्हर करायला गेलो तरी ते दृश्य बघवायला जायचं नाही आणि कॅमेरामनचा हात कापायचा, फ्रेम शेक व्हायची. तर इथं एका माणसाला ठेचून ठेचून मारलं जात आहे आणि तो कॅमेरामन मात्र शांतपणे ते रेकॉर्ड करतो, कुठेही फ्रेम हलत नाही, तो शांत झूम इन करतो, त्याचा सगळा आक्रोश रेकॉर्ड करतो, मग पुन्हा पॅन होतो, सगळा मॉब्सची जो मॅडनेस आहे तो सगळा रेकॉर्ड करतो. तर हे कसं होतं? तर ते मला म्हटले जाऊन शोध. आणि मग मी गुजरातमध्ये 6 महिने रफीक कुरेशी नावानी राहिलो होतो. पहिले शिकलो तो सगळा व्यवसाय की लिलाव कसा होतो, वजन कुठे थोपटून बघायचं, बोली कशी बोलायची, असं सगळं. आणि मग 4 महिने ॲक्च्युली मी कॅटल ट्रेडर म्हणून रफीक कुरेशी म्हणून ते ट्रेडिंग करत होतो. त्यात असे 2-3 प्रसंग झाले म्हणजे ज्या वेळेला म्हणजे थोडी जरी चूक झाली असती तर जीवच गेला असता असं. आणि म्हणजे त्यातले अगदी लाईटर उदाहरणं सांगायची तरी आम्ही सर्वोत्तम ढाबा नावाचा आहे माउंट आबूच्या पुढे जो राजस्थानमध्ये येतो आणि तिथे थांबलेलो होतो. रात्री 2:30 वाजलेले होते, दिवसा लिलावामध्ये जनावरं विकत घेतली होती आणि रात्री ट्रक तिथे पोहोचला की पैसे एक्सचेंज करायचे कारण हे गोरक्षा करणारे खंडणी गोळा करतात. गाईच्या ट्रकला 15,500, म्हशीला 6,500, पाडे असतील तर 5,000 असं. आणि तिथं पैशाचं एक्सचेंज होणार आणि मग पुढे जायचं. तर रात्री 2:30 आम्ही त्या ढाब्यावरती बसलेलो होतो. 7-8 कॅटल ट्रेडर्स होते, ड्रायव्हर्स होते, पैसे घ्यायला आलेली लोकं पण तिथं होती आणि टेबलवरती माझा फोन होता. आता त्या दरम्यान जवळजवळ 20-21 दिवसात मी एकदाही घरी बोललेलो नव्हतो फोनवरती. आणि रात्री 2:30 माझ्या मिसेसचा फोन आला. तिला काय भीती वाटली असेल, स्वप्न पडलं असेल, काळजी वाटली माहीत नाही. तिने 2:30 रात्री फोन केला आणि एकदम फोनवरती असं रेखा कॉलिंग असं आलं. आता मी तिथं रफीक कुरेशी म्हणून होतो आणि मी एकदम असा हा फोनवरती हात ठेवला. एकतर मी फोन उचलून तिच्याशी हिंदी बोलू शकलो नसतो कारण तिने उलटं तिकडून विचारलं असतं की असं का बोलतोयस किंवा हे काय. त्यामुळे माझं असं झालं की आता काय करू. म्हणजे फोन 2-3 वेळेला डिस्कनेक्ट केला. मग माझा ज्याने ॲक्च्युली शिकवलं होतं हे सगळं आरिफ म्हणून, तो मला म्हटला की अरे माशुका रखते हो तो साईड में जाके बात करू म्हणे. आणि मग तो हे बोलला म्हणून तेव्हा वाचलो. काही वेळेला असंही झालं की आणि बऱ्याच गोष्टी गृहीत धरल्या होत्या. म्हणजे मी मुद्दाम मला सांगायचं आहे की मी ज्या वेळेला हे सुरू केलं जर्नलिझम, इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझम, ते इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझम असतं हे मंदार फणसेनी मला सांगितलं. त्याच्यानंतर आणि त्याचं असं म्हणणं होतं की जी बातमी येऊ नये असं खूप लोकांना वाटतं तीच खरी बातमी. आणि मॅडनेस असावा, खरंच माझ्या डोक्यात खूप वाक्य ती की मॅडनेस असावा पण त्यात मेथड असावी.